मूलच्या नायब तहसीलदारांना मूलच्या शेतकऱ्याच्या वतीने किसान सन्मान योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या हिस्सेदारीचा लाभ मिळण्यात यावा याकरिता नुकताच निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभात लाभ मिळत नसून हिस्सेदार शेतकरी विभक्त कुटुंबात राहत असून त्यांना आपल्या हिस्स्याला येणारी शेत जमीन वाहूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. ते अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी मूलच्या शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनामार्फत शासनाला करण्यात आली. शेतकऱ्याच्या वतीने मी दोन शब्द सांगू इच्छितो. केंद्र सरकारने किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा हिस्सा वेगळे सातबार असेल त्यांनाच मिळून राहिलेला आहे. सार्वजनिक सातबारा एका सातबारावर 10 किंवा 5 नाव असतील त्यांना मिळून नाही राहिलेला आहे. तरी सरकारने या सामूहिक सातबाऱ्यावरील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा असे मी सर्वांना एक ग्वाही देतो. सुशी तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी. साजा क्रमांक 8 केळझर अंतर्गत माझी शेती आहे. मी माझ्या नावे असलेली शेती मी नंबरदार असल्यामुळे माझ्या 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे. पण माझ्या सातबाऱ्यावर बरेच 5-6 हिस्सेदार आहेत आणि त्या अंतर्गत माझं नाव त्या किसान सन्मान योजनेमध्ये 5 एकरच्या जमीनवर असल्यामुळे माझं नाव आलेलं नाही आहे. पण हिस्सेदारांना जमीन गेल्यानंतर मला फक्त 1.5 ते 2 एकर जमीन येत आहे. मग माझं नाव का नाही हे मला म्हणायचं आहे. आणि शासनाने हे ज्याच्या नावे जेवढी जमीन आहे तो 5 एकरच्या कमी हिस्श्याला येत असेल तर त्यांचं सुद्धा नाव त्या योजनेअंतर्गत टाकण्यात यावं अशी मी शासनाला विनंती करीत आहे. व शेतकऱ्यांशी बोलून त्यांची प्रतिक्रिया घेतली आमचे मूलचे प्रतिनिधी दुर्वास गोंगडे यांनी. सुसी दाबगाव तालुका मूल जिल्हा चंद्रपूर येथील शेतकरी आहे. किसान सन्मान योजने केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा फक्त नंबरदार शेतकऱ्यांनाच मिळत असून आम्ही त्यातले हिस्सेदार असताना सुद्धा आणि विभक्त कुटुंबात राहत आहोत तो लाभ आम्हा सर्व हिस्सेदारांना देण्यात यावे असं मी तहसीलदार माननीय तहसीलदार मूल यांना पत्र देत आहे.